दिल्ली येथील इंडिया गेट येथे शहीद जवानांची आठवण म्हणून सुरू असलेली शहीद जवान स्मारक ज्योत केंद्र सरकारनं हटवल्याच्या निषेधार्थ मिरजेतील महात्मा गांधी उद्यानात असलेल्या हुतात्मा स्मारकाजवळ ज्योत पेटवून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. सदरची ज्योत या ठिकाणी पुन्हा स्थापन करावी यासाठी काँग्रेसच्या वतीनं तीव्र लढा देण्याचा इशारा काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. इंडिया गेट दिल्ली या ठिकाणी 1971 साली पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धामध्ये जे हुतात्मे झाले, शहीद झाले, अशा वीरमरण आलेल्या शहीदांसाठी त्यांची आठवण तेवत ठेवण्यासाठी म्हणून स्वर्गीय इंदिराजी गांधी यांनी इंडिया गेटच्या इथं अमर जवान स्मारक त्या ठिकाणी उभं केलं होतं. त्या ठिकाणी 4 ज्योत त्या स्मारकाच्या होती कायमस्वरूपी प्रज्वलित केल्या होत्या. गेली 50 वर्ष पासून 24 तास ही प्रज्वलित केलेली ज्योत दगदगत असते. आपल्या वीर जवानांना स्मरण करण्यासाठी किंवा त्यांच्या अत्युच्च बलिदानाचं स्मरण राहावं म्हणून उभं केलेलं हे जे स्मारक आहे, आत्ताच्या केंद्रातील भाजप सरकारने त्या ठिकाणून ती ज्योत बंद करून वेगळ्या ठिकाणी स्थलांतरित केली आहे. आणि त्यामागे त्यांनी सांगत असताना सांगताय की ह्या ठिकाणी आम्ही सुभाषचंद्र बोस यांचा आम्ही पुतळा तिथं स्मारक तिथं उभं करणार आहोत. सुभाषजींचा पुतळा व्हावा किंवा विरोध त्या गोष्टीला आम्हाला करायचं नाही आहे, पण सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा त्याच ठिकाणी एक वेगळा उभा केला जाऊ शकत होता, पण ह्या ठिकाणावरून अमर जवान स्मारक हटवलं जायला नको होतं. ते जे कृत्य केंद्रातील भाजप सरकारने केलेलं आहे त्या गोष्टीचा आम्ही काँग्रेसजन या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा अमर जवान ज्योत प्रज्वलित झाली पाहिजे, तोवर आम्ही जी मशाला प्रज्वलित केलेली आहे तोपर्यंत आम्ही ही धगधगत ठेवू. आणि ते झाल्याशिवाय आम्ही काँग्रेसजन स्वस्थ बसणार नाही. हा लढा शेवटपर्यंत काँग्रेस लढत राहील.